मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनप्रती सोहळ्याला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री उदय सामंत, पालकमंत्री संजय राठोड, आमदार भावनाताई गवळी, किरण सरनाईक, मदन एरावार, संजय रालमुरकर, इंद्रनील नाईक, संदीप धुर्वे, संजीव रेड्डी, अशोक विखे, देवेंद्र भोयर, नामदेव ससाने, जिल्हाधिकारी आहेत, आयजी आहेत, एसपी, सीओ, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर इथं उमटलाय. आणि आणखी रस्त्याने गाडीतून महिलांचा माझ्या बहिणींचा ओघ सुरू आहे. पावसात देखील या बहिणी या कार्यक्रमाला येताना आपण पाहिलं. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे ही लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून 2 महिने झाले. या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवलाय. खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि 6 महिने थांब असा प्रकार होता. लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे. पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना हवंय ते देण्याचा प्रयत्न केलाय. आज माझ्या समोर नुसत्या माता भगिनी नाहीये, तर तुमच्या रूपानं ही स्त्री, विराट स्त्री शक्ती उभी आहे. आणि ज्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती आदिश शक्ती असते त्याला कोणाची भीती असते. आणि म्हणून आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते घाबरलेले आहेत. मी भाऊ म्हणून तुम्हाला वंदन करायला आलोय. 2 महिन्यापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची देखील रेकॉर्ड ब्रेक सभा इथं झाली. त्या दिवशी देखील महिलांचा महासागर पाहिला आपण. जिकडे तिकडे पाहावे तिकडे आपल्या महिला भगिनी. आणि आज देखील आपण तेच दृश्य पाहतोय. खरं म्हणजे या महासागराच्या लाटांमध्ये योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असा आशीर्वाद आमा बहीण यांचं काय. ए थांबा थांबा, त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा. दोन बहिणींना इकडे बोलवा. संजय त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा. त्यांना दोघांना बोलवा बोलवा. काय त्यांचं म्हणणं बघूया आपण. आणि म्हणून या महासागराच्या लाटामध्ये हे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आपण आमच्या भावांच्या पाठीशी कायम ठेवा. महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्यांची तोंड ही गर्दी बघून बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून त्यांनी पाहावं की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली. 1,40,00,000 पेक्षा जास्त बहिणींची नोंदणी. अरे बाबा, त्यातल्या 2-3 लोकांना इकडे बोलवा. नोंदणी या ठिकाणी झाली आहे. यापैकी 1,00,000,000 काय नाही, त्यांना बोलवतो मी, बोलवतो त्यांना बोलवतो. काय त्यांचं म्हणणं बघू आपण. 1,07,00,000 बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले. मला सांगा आपल्या किती लोकांच्या खात्यात जमा झाले पैसे, हात वर करा.
एवढं प्रचंड माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. खरं म्हणजे उरलेल्या बहिणींच्या नोंदणी करण्याचं कामही वेगाने सुरू आहे. पुढल्या महिन्यात त्यांना 3 महिन्यांचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आपलं सरकार करेल, हा विश्वास आपण ठेवा. आणि म्हणून ही योजना फक्त मतं मागण्यासाठी नाहीये, माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आहे, म्हणून मान वाढवण्यासाठी आहे. आणि खऱ्या अर्थाने बहिणींची माया काय असते ते आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि म्हणूनच ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जी योजना यशस्वी होती आहे, पुढे जाती आहे, ही लोकप्रिय होती आहे, यामुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले. ही दुसरे हप्ते जेव्हा आपल्या खात्यात जातील तेव्हा हे विरोधक गडबडा जमिनीवर लोळू लागतील आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले हे प्रयत्न हे सरकार आणि तुम्ही हाणून पाडूया, कारण ही योजना कायम स्वरूपी चालू राहणारी आहे. ही योजना कायम स्वरूपी चालू राहणारी आहे, ही मध्ये बंद होणारी नाही. काही लोक म्हणाले या जा लवकर, पहिले तर म्हणाले या बँकेत पैसे जमा होणार नाहीत. जमा जसे झाले तसे यांचे चेहरे पांढरे फटाक झाले, काळे ठिक्कर झाले. आणि आपण म्हणतो ना बुरी नजर वाले तेरा मुंह काला, अशा प्रकारची अवस्था त्यांची झाली आहे. तुम्हाला एवढंच सांगतो, बघा हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही आहे. आणि म्हणून काही लोक तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतील. माझ्या महिला भगिनी बँकेसमोर गर्दी करतायत. मी आपल्याला या राज्याचा प्रमुख म्हणून, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शब्द देतो, हे पैसे तर तुमच्या खात्यात जमा झालेच, पण पुढचे देखील आणखी 2 हप्ते आणखी सप्टेंबर मध्ये जमा होतील, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी काही बदनामी करणारे विरोधी पक्ष यांना माझं आवाहन आहे, तुम्ही आज या ठिकाणी पाहताय की योजना जी यशस्वी झालेली आहे, ही योजना यशस्वी झाली आहे. आता काय करायचं, या महिला भगिनी या सरकारच्या पाठीशी उभ्या राहणार, या माझ्या माता भगिनी योजनेच्या पाठीशी उभे राहणार. आणि या सरकारला जे फेक नरेटिव्ह लोकसभेमध्ये त्यांनी मांडून खोटी मतं घेतली होती त्यांना या योजनेने चपराक दिलेली आहे. ही योजना एवढी लोकप्रिय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो, खऱ्या अर्थाने ज्या ज्या भगिनींच्या ज्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी बिलकुल सोडवल्या जातील, कारण हे सरकार तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सरकार माझ्या लाडक्या भावांचं पण आहे, हे सरकार माझ्या लाडक्या मुलींचं पण आहे. तुम्हाला मी एकच सांगतो, विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आणल्या, लाडक्या भावांचं काय, लाडके भाऊ पण आपण आणले आणि त्यांना 6,000, 8,000, 10,000 महिन्याला मानधन देण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्यांना अपॉइंटमेंट देखील मिळू लागले. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोक तरुणांना काम, युवतींना काम देण्याचा निर्णय आपण घेतला. हे सरकार गोरगरिबांचं आहे. आपल्याला आता फक्त ही लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, आता 3 सिलेंडर या माझ्या बहिणींना मोफत देण्याचा निर्णय पण आपण घेतला, तेही आपल्याला सगळ्यांना 3 सिलेंडर मिळतील. शेवटी
हा गाडा कसा चालवायचा, हे कुटुंब कसं चालवायचं, हा परिवार कसा चालवायचा याची चिंता माझ्या सर्व बहिणींना तिकडे कोपऱ्यात तिकडे बहिणी माझ्या सगळ्या ऐकतात, या सर्वांना चिंता असते महिना कसा घालवायचा। मी पाहिले गरिबी, मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा, माझ्या आईची आणि पत्नीची कुटुंब चालवताना जी काय महिन्याभरामध्ये घालमेल मी पाहिलेली आहे, आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, पैशाच्या राशीत लढणारे, 1500 महत्व त्यांना काय कळणार, पण 1500 महत्व माझ्या भगिनींना माहिती आहे, माझ्या या बहिणींना कळतंय की 1500 महत्व काय। आणि म्हणून 1500 पर्यंत आम्ही थांबणार नाही, तुम्ही जसं आम्हाला बळ द्याल, तुम्ही आम्हाला, तुम्ही या तीन भावांना ताकद द्याल, तुम्ही आमच्या माहितीला ताकद द्याल, तसं तुम्हाला मी सांगतो 1500 ते 2000 होतील, बळ वाढलं 2500 होतील, बळ तुम्ही आणखी दिलं 3000 होतील, बळ आणखी वाढवलं तर त्याही पेक्षा 4000 पण होतील। शेवटी हे पैसे तुमचे आहेत, हे तुमचेच पैसे तुम्हाला द्यायचे आहे। आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी कंटेनर भरभरून पैसे त्यांच्या घरात नेले, आम्ही घरात नेणारे नाही, आम्ही तुमच्या दारात येणारे आहोत, तुम्हाला मदत करणारे आहोत। आणि म्हणून माझं विरोधकांना म्हणणं आहे, आज तोंडाला पट्ट्या बांधून बसलेत, आज लोकशाहीमध्ये आंदोलनाला बंदी नाही, पण आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेटीला धरता येणार नाही। न्यायालयाचा निर्णयाचा हाच अर्थ आहे, आणि आम्ही सांगितलं न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याचं पालन आपलं सरकार करेल, मनमानी करायला दिली तर लोकशाही आहे, आणि जबाबदारीने वागायला सांगितलं तर लोकशाही नाही। सकाळी कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला की म्हणाला कोर्ट चांगला आहे, संध्याकाळी त्यांना सांगितलं हा बेकायदेशीर संपा, लगेच कोर्टावर आरोप केले, ताशेरे मारले, बदनाम केलं। तुम्ही काय ठरवलंय, तुम्ही कोर्टाला बदनाम करता, निवडणूक आयोगाला बदनाम करता, सुप्रीम कोर्टाला बदनाम करता, तुम्ही लोकशाहीला बदनाम करता। तुम्ही जे आज म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे निर्णय झाला की ती व्यवस्था चांगली, निर्णय विरुद्ध केला की ती व्यवस्था वाईट, असं कधी लोकशाहीत असतं का? आणि म्हणून विचार करून तुम्ही तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती। आणि म्हणून वारंवार या ठिकाणी साधूचं हत्याकांड झालं तेव्हा तोंडावर पट्टी, करोनामध्ये बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा तोंडावर पट्टी, खिचडी चोरली, खिचडीत माफक पाप केलं तेव्हा तोंडावर पट्टी का? तेव्हा ठेकेदाराबरोबर तुमची गट्टी होती, आणि म्हणून आधी पाप किती केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा। तुम्हाला एकच सांगतो, चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना हुशार जनता कधीतरी अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो, करप्शन मध्ये काळी झाली ज्यांची तोंड त्यांच्या हातात शोभतात काळे झेंडे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, हे काय शिकवणार आम्हाला? अरे आम्ही फक्त देण्याचं काम केलंय, एकनाथ शिंदे काय, देवेंद्रजी काय, अजित दादा काय, आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळालं पाहिजे, काय दिलं पाहिजे हे आम्ही ठरवतोय, हे आम्ही निर्णय घेतोय। आज सिंचनाचे अनेक प्रकल्प आम्ही केले, तुम्ही म्हणाले लाडका शेतकरी, अरे लाडकी बहीण आली, लाडका भाऊ आला, लाडका शेतकरी पण आणा असं टिंकल करायला लागले। आम्ही लाडका शेतकरी पण आणला, आम्ही लाडका शेतकरी पण आणला, आणि त्याच्या 7.5 HP मोटरच्या वीज बिल आम्ही पूर्ण माफ करून टाकलं। सरकारने शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला। आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण लागू केली, काही शेतकऱ्यांना पीक विमाच्या पैसे मिळाले नसतील, मला पालकमंत्र्यांनी सांगितलं, मी आपल्याला सांगतो ज्या कंपन्या आपल्याला पैसे देणार नाही त्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि माझ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील। आज 6000 रुपये
मोदीजी देत आहेत, 6,000 रुपये आपलं सरकार देत आहे, 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहे, हे शे काम आहे. कुठल्याही राज्यात ही योजना नाही, आपल्या राज्यामध्ये ही योजना आणली. इरिगेशन सिंचनाचे प्रकल्प आपण आणतोय. आज मगाशी अजित दादानी आणि देवेंद्रजींनी त्याच्या बाबतीमध्ये सांगितलंय की शेवटी शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे, आणि म्हणून लाडका शेतकरी योजना पण आम्ही या वीज बिल माफीच्या योजने माध्यमातून आणलेली आहे. आपल्याला मी सांगतो किती संवेदनशील सरकार आहे. एका रात्री 12:30 वाजता 1 वाजता मला बातमी कळली की एका मुलीने आत्महत्या केली. मी माहिती घेतल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या का केली होती, तिला उच्च शिक्षण घ्यायचं होतं, तिला इंजिनियर व्हायचं होतं, पण अर्धे पैसे सरकार भरत होत, अर्धे पैसे पालकांना भरावे लागत होते, पण अर्धे पैसे पण पालकांना भरता आले नाही. पालकांनी पैसे न भरले आणि त्या मुलीने विचार केला माझा भार माझ्या पालकांना सांभाळता येत नाही, त्यांची तेवढी कुवत नाही आणि ऐपत नाही, त्यामुळे मी कशाला भार बनू, आणि म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी तुम्हाला सांगतो या मुख्यमंत्र्याने 2:15 वाजता संबंधित खात्याच्या मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना फोन केला. फोन केल्यानंतर सांगितले याची संपूर्ण माहिती घ्या, योजना तयार करा, प्रस्ताव तयार करा, आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मी बोललो आणि 50% फी आपण देत होतो ती पूर्णपणे 100% देण्याचा निर्णय आपण घेतला. कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला इंजिनियर व्हायचं आहे, कुणाला वकील व्हायचं आहे, कुणाला आणखी काय व्हायचं आहे, का मुलींनी शिकू नये, मुलींनी पुढे जाऊ नये, आणि म्हणून सरकार मुलांबरोबर मुली देखील पुढे आल्या पाहिजे. या सगळ्यासाठी आम्ही काम करतोय. आज किती योजना आम्ही केल्या, लेख लाडकी लखपती, अरे मुलीचा जन्म झाल्यावर 5,000, शाळेत गेल्यावर 5-6,000, 5वीत गेल्यावर 7,000, असं करून 11वीत गेल्यानंतर 8,000 का आम्ही केलं, 11वीत गेल्यावर पण 8,000 का देतो, सरकारचा उद्देश काय, तिथून मुलीने शाळा सोडू नये, 10वीनंतर पुढे शिकलं पाहिजे, आणि मुलीचं वय 18 होईपर्यंत 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आहे आपल्या सरकारने घेतला, तुमच्या सरकारने घेतला. आणखी काय करायला पाहिजे, आणखी तुम्हाला सांगतो मी, आम्हाला एकच हे 1,500, 2,000, 3,000, 4,000 नाही, यामध्ये आपल्या हाताला काम आम्हाला द्यायचं आहे, महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करायचं आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, उद्योग विभागचे मंत्री इकडे आहे, 35% सबसिडीमध्ये महिलांना फूड ट्रक देता येतो, महिलांना व्यवसाय करायला लोन देता येतं. या ठिकाणी देखील आम्ही एवढंच आमच्या मनामध्ये आहे की माझ्या या बहिणींना, आमच्या या सर्व बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे, तुमचा तुम्हाला सक्षम करायचं आहे, हे आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून विरोधक विरोधक वेडे झालेत, पागल झालेत, कळत नाही त्यांना काय काय होणार. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या या योजनेमध्ये एवढ्या गतीने सरकारी काम आणि सामान्य थांब याला आम्ही चाट दिलेली आहे. एवढ्या गतीने मला सांगा 1.5 महिन्यामध्ये पैसे खात्यामध्ये कधी येतील असं तुम्हाला पण वाटलं होतं का? तुम्हाला पण नव्हतं वाटलं, पण आम्ही ठरवलं होतं रक्षाबंधनाच्या अगोदर पैसे गेले पाहिजे. आणि म्हणून आमचे अधिकारी, महिला बाल कल्याण मंत्री आमची अदिती ताई, ती पण माझी छोटी बहीण आहे, आणि अनुप कुमार असतील, आणखी जे अधिकारी असतील, सगळ्या अधिकाऱ्यांनी ही योजना, फायनान्सचे अधिकारी हे देखील त्यात महत्वाचं आहे, आपला ओ पी गुप्ताला आता सांगायला लागेल, पुढची तयारी करून ठेव. आणि म्हणून या सर्वांनी चांगलं काम केलं, आणि म्हणून विरोधकांना वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पैसे येतील. अरे आम्ही तरतूद केलेली आहे, आम्ही खोटं बोलणारे नाही, आम्ही देणारे आहोत,
मी मुख्यमंत्री म्हणून आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून जे काम आम्ही करतोय आमची लोकांशी बांधिलकी आहे, लोकांशी बांधिलकी आहे. राजकारण करायच्या ठिकाणी केलं पाहिजे, सगळीकडे राजकारण करता कामा नये. या ठिकाणी मगाशी माझ्या बहिणी उभ्या राहिल्या होत्या, दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी पारदी बेडा येथील या महिला आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर काही अन्याय केला अशी तक्रार आहे. मी आपल्याला बहिणींना सांगतो, पोलिसांनी असू दे, कुणी असू दे, कोणी किती मोठा अधिकारी असू दे, त्याच्यावर कारवाई करणार सरकार, कारवाई करणार. माझ्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो, काय विरोधक काय म्हणतात, वारंवार बांगलादेशचं उदाहरण देत आहे. बांगलादेश सारखी परिस्थिती अशी, हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे. बांगलादेश सारखा अराजक तुम्हाला माजवायचा इथं काय तुमचं म्हणणं आहे? या बंदच्या मागून देखील काहीतरी अघटित या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचं जे काय कारस्थान, मी म्हणेन कारस्थानच तुम्हाला ह्या योजना बघवत नाही. अरे बदलापूरला झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, वेदना देणारी आहे आणि मनाला चटका लावणारी आहे. अशा नराधपांना फाशीची सजा ठोकलीच पाहिजे, त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे, अशा प्रकारची भावना सरकारची आहे. पण तुम्ही राजकारण करता, त्या झालेली घटना दुर्दैवी आहे, पण त्या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं त्यापेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून कुठं फेडणार आहे पाप? अरे आंदोलन तुम्ही बघितलं टीव्ही मध्ये, असं कधी आंदोलन असतं? 8-8 10-10 तास रेल्वे रोकून ठेवणं, त्या रेल्वेत पण कच्चे बच्चे, मुलं, बाळ, महिला, म्हातारे, कोतारे सगळे लोक. आणि नवीन नवीन टीम येत होती, पोलिसांकडून आम्हाला माहिती मिळाली, नवीन नवीन टीम येऊन तिथे ते आंदोलन सुरू ठेवलं होतं. अरे आमचा गिरीश महाजन तिकडे गेला, केसरकर तिकडे गेला, गिरीश महाजन म्हणाल तुम्हाला काय पाहिजे? बोले याला अटक झाली. बोले अटक केली? बोले त्याच्यावर कलम लावा, बलात्काराचं कलम लावलं, याची SIT चौकशी करा. SIT लावली गृहमंत्र्यांनी, त्यानंतर त्याला त्या शाळेवर संस्थेवर कारवाई करा, ही कारवाई केली. त्याचबरोबर सरकारी वकील नेमा, विशेष हे नेमलं, फास्ट ट्रॅकवर केस घ्या, ते आम्ही केलं. आणि याला फाशीची सजा मागा, अशा प्रकारची विनंती तिथल्या लोकांनी, ते म्हणाले विनंती नाही, त्यांचा वेगळा विचार होता. गिरीश महाजन आमच्याशी संपर्कात होता, उपमुख्यमंत्र्यांशी संपर्कात होता, सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्या, तरी सुद्धा आंदोलन सुरू म्हणजे काय? तुम्हाला काय पेटवायचं आहे? राज्य पेटवायचं आहे? राज्यामध्ये दंगली घडवायच्या? या ठिकाणी महाराष्ट्र आहे, माझ्या या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि माझ्या या बहिणींचा महाराष्ट्र आहे, राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे, अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि इथं तर सीतामाईचं मंदिर आहे. आणि म्हणून हे कधीही तुमचं कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. तुम्ही काय काय करताय याचं सगळं आम्हाला माहित आहे, सगळा अहवाल आमच्याकडे येतोय. अरे एखाद्या घटनेची गंभीर दखल घेतल्यानंतर तुम्हाला एवढ्या तेज गतीने आपण निर्णय घेतोय, हे घेतल्यानंतर सुद्धा हे आंदोलन काय? कोर्टाने त्यांना सांगितलं आंदोलन करता येणार नाही. मागे एकदा आंदोलनाला दंड लावला होता, तरी आंदोलन करता येत नाही म्हणून तोंडावर पट्टी मारली. अरे काळे कारनामे करणाऱ्यांच्या तोंडाला काळी पट्टीच बांधावी लागेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या सर्व ज्या योजना आहे या योजना बघून त्यांचे धाबे धनाणलेले आहे. आणि म्हणूनच या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न जे करतायत, या सावत्र भावांपासून आपण सावध राहा आणि खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा. हरामखोर लोक जे आहे या ठिकाणी, माझ्या माता भगिनींना लवकर लवकर गर्दी, पैसे काढा पैसे काढा पैसे काढून घेतील, त्यामुळे बँकेसमोर गर्दी होते, माझ्या माता भगिनींची गैरसोय होते.
आणि म्हणून पत्रकारांना पण आमची विनंती आहे की हे छापा तुम्ही या ठिकाणी, कुठले पैसे या खात्यातून सरकार हे देणार आहे, काढणार नाही, घेणार नाही। आणि म्हणून जी योजना आम्ही केली आहे त्याचं पूर्ण आर्थिक वर्षाचे पैसे 33,000 कोटी रुपयाची तरतूद अर्थमंत्री महोदयाने दादांनी केलेली आहे। आणि दादा खोटं बोलत नाही, जे बोलतो ते रोखठोक बोलतो। आणि म्हणून जे आम्ही करणार ते बोलणार, जे नाही होणार ते आम्ही बोलणार नाही। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या योजना, आणि कुणाशी बोलताय तुम्ही इकडे, पत्रकार परिषद होती काल परवा, त्या पत्रकार परिषदेमध्ये परवाच्या दिवशी काल पण होती, बंदच्या बाबतीमध्ये सगळी चर्चा झाल्यानंतर पत्रकार जी ऑफिशियल पत्रकार परिषद संपली, त्यानंतर चर्चा सुरू झाली। अरे बाबा बघा, महायुतीमध्ये पण या ठिकाणी असंच झालं, तिथे पण सांगितलं मुख्यमंत्री पदाची चर्चा नको, मग पाडापाडी होईल असं मी तेव्हा सांगितलं म्हणाले, आता यांनाही मी सांगितलं। पण महाविकास आघाडी त्यांना भाव देत नाही, त्यांना बरोबर लाईनवर आणलेला, कारण यांनी 2019 तुमच्याशी जनतेशी गद्दारी केली आणि गद्दारी करून सरकार स्थापन केलं। आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर मला सांगा, जर सरकार बदललं आम्ही नसतं तरी योजना चालू झाली असती का? झाली असती का सांगा? ही योजना चालू करण्यासाठी त्याला देखील धाडस लागतं, देण्याची दानच लागते, नियत लागते, ती नियत या सरकारकडे आहे। आणि म्हणून ते बदललं आम्ही, जे चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झालं होतं ते आम्ही बदललं, धाडसी निर्णय घेतला। तुम्हाला माहित आहे लोक सत्तेकडे जातात, सत्तेच्या विरुद्ध कधी जातात? पहा एकनाथ शिंदे आणि माझ्यावर 50 आमदार सत्तेतून पाय उतार झाले, सत्ता सोडली आम्ही, यांना धडा शिकूया। आणि म्हणून आज या योजना ज्या आपण करतोय या योजना सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, त्या पत्रकारांना तुम्ही जरा विचारा, मुंबईच्या पत्रकारांना, की काय झालं ऑफिशियल पत्रकार परिषद झाल्यानंतर काय काय बोलले? अरे तुम्हालाच बोलले पत्रकारांना, अरे तुम्ही तरी चर्चा सुरू ठेवा की बाबा हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतो, विचारा। कारण मी अगोदर पण म्हणलोय, एक चेहरे के पीछे कई चेहरे लगा लेते हैं लो, म्हणून एका माणसाला किती चेहरे असतात हे माझ्यापेक्षा दुसरा कोणी ओळखू शकत नाही। आणि म्हणूनच या ठिकाणी ज्या आघाडीतल्या मित्रपक्षांना देखील तुमचा चेहरा नकोसा झाला आहे, त्याला जनता कशी स्वीकारेल हा एक विषय आहे। आणि म्हणून मी हे बोलणार नव्हतो, परंतु आज ज्या पद्धतीने जे राजकारण करतायत, अरे उठता बसता झोपताना एकनाथ शिंदे, महायुती सरकार का रे तुमच्या पोटात दुखताय? अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून, मी या गरीब परिवारातला मुलगा आहे म्हणून तुमच्या पोटात दुखताय का? सोन्याचा चमचा घेऊन आणि जागीरदाराने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? अरे मरमर काम करतोय, 24 तास आम्ही काम करतोय, मी पहाटेपर्यंत करतो, आजी दादा पहाटेला सुरू करतात, देवेंद्रजी पूर्ण दिवसभर करतात, असं 24/7 हे सरकार आज काम करतय, काम करतय। आणि म्हणून माझ्या बहिणींना माझी विनंती आहे, हे असे खोटे नाटे लोक आले की त्यांना मात्र तुम्ही जागा दाखवा, म्हणा तुम्ही तर आमच्यासाठी काय केलं नाही, तुम्ही तर आम्हाला काय दिलं नाही, आम्हाला तर योजना सुरू केल्या महायुती सरकारने, आपल्या मोदी साहेबांनी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, कुठं खाती अकाउंट होते बँकेमध्ये? जेव्हा मोदीजींनी ती स्कीम चालू केली जनधन योजना, प्रत्येक महिलेचे खाते सुरू झाली, हे कुणी केलं? 50-60 वर्षात कधी काँग्रेसला सुचलं? कधी नाही सुचलं। राजीव गांधी स्वतः सांगितलं, राजीव गांधींनी, की केंद्राने 1 रुपया दिला तर तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेपर्यंत 15 पैसे होतात,
म्हणजे 85% भ्रष्टाचार. मी नाही सांगत, राजीव गांधी यांनी सांगितलं. मग जर आम्ही हे 3,000-1,500 तुमच्याकडे आम्ही देतोय महिन्याला, इथं जर सरकार दुसरं असत तर किती पैसे मिळाले असते? 15% म्हणजे 400 रुपये. आता तुम्हाला किती मिळाले? 1,500 पूर्ण, 3,000 दोन महिन्याचे पूर्ण मिळाले ना. पूर्ण पैसे देणार सरकार आपलं आहे. मधले एजंट काढून टाकले, मधले सगळे दलाल काढून टाकले, डायरेक्ट DBT ने पैसे आमच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि पैसे जमा होऊ लागले. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, विनंती करेन की तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठीशी कायम ठेवा. काय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद? आम्हाला आनंद होतो की एक काय मोठं आम्ही केलंय, काय मोठा दिवा लावलाय. आम्ही असं काही केलेलं नाही, पण जे काय सरकारकडून करता येईल तेवढं आम्ही केलंय. आज माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे, चेहऱ्यावर बघितल्यानंतर कळतं. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला जास्त आनंद होतो. मी आपल्याला सांगतो, मी मुख्यमंत्री पदाची शपथ जेव्हा घेतली तेवढा आनंद मला झाला, त्यापेक्षा जास्त आनंद आज या ठिकाणी होतोय महिलांच्या योजना सुरू केल्यानंतर. म्हणून हे देणार सरकार घेणार नाही, कायमस्वरूपी योजना चालू राहील. आणि म्हणून जेव्हा तुमच्याकडे येतील त्यांना खडे बोल सुनवून त्यांना सांगा का आमच्या योजनेमध्ये खोडा घालता, का योजना बंद करायला बघता. कोर्टात गेले, कोर्टाने दिले थप्पड, कोर्ट म्हणाले सरकारचा अधिकार आहे या बहिणींचे पैसे. कोर्टाने पण थांबवले नाही, म्हणजे तुम्ही कोर्टात पण गेले ही योजना थांबवण्यासाठी, म्हणजे काय तुमच्या पायाखालची वाळू सरकली, तुमच्या छातीत धडके भरली. आनंदाचा शिधा तुम्हाला मिळतो गणपतीला दिवाळीला? आनंदाचा शिधा काय मिळते? रवा, मैदा, साखर, तांदूळ नाही, साखर, डाळ काय देतोय? त्याच्या विरोधात पण हे कोर्टात गेले आणि तुमच्या मुलाबाळांचा तोंडचा घास हिरावण्यासाठी देखील प्रयत्न केला. असे कुठं फेडणारे बाप? आणि म्हणून मुलाबाळांचा तोंडचा घास पळवणाऱ्यांना तुम्ही उभं करणार आहे? तुम्ही उभं करणार अशा लोकांना? आणि म्हणून मी एवढंच सांगतो, तुम्ही मजबूतीने, काही महिला मला म्हणाल्या आम्ही जेव्हा VC वर बोललो हे पैसे माझ्या परिवाराच्या मुलासाठी काहीतरी घेईन, कपडा लत्ता घेईन, खाऊ घेईन, माझा छोटा व्यवसाय त्याच्यामध्ये अजून गुंतवणूक करेन, व्यवसाय मोठा करेन, किती योजना. आणि म्हणून हे अर्थकारण जे चालवतात हे महिले आमच्या बहिणीपेक्षा दुसऱ्या कुणालाही ही काटकसर करता येत नाही. आम्ही काय, आमचे लाडके भाऊ आणि आम्ही सगळे बाहेर असतो, तुम्ही घर चालवता. आणि म्हणून तुम्हाला हा छोटासा दिलेला आधार आहे, अर्थव्यवस्थेला चालना यातून मिळणार आहे. हेच पैसे मार्केटमध्ये येतील, हे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आणि म्हणून याचा विकास होईल, तुमचा विकास. तुम्ही सक्षम म्हणजे राज्य सक्षम. आणि म्हणून तुमचा विकास, महिलांचा बहिणींचा विकास म्हणजे राज्याचा पर्याय आणि देशाचा विकास. आणि म्हणून हे राज्य नाही देश आपल्याला पुढे न्यायचं आहे, महासत्ता बनवायचं आहे. मोदीजींच्या योजनांमध्ये आपण आणखी या योजना सोडतोय. आणि म्हणूनच या योजने, मला आता उद्या जळगावला लखपती दीदीची योजना आहे, त्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदी येणार आहेत. म्हणजे लाडकी बहीण लखपती दीदी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झालं, लखपती बेटी झाली म्हणजे आपली मुलगी. ह्या सगळ्या जे काय आम्ही करतोय हे तुमच्या कल्याणासाठी. एकीकडे बघा विकास सुरू आहे, दुसरीकडे कल्याणकारी योजना, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि म्हणून तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या हीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।